त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येणार आहे. बीएमसीच्या आश्रय योजनेमध्ये 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला आणि त्या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलंय. नियमानुसार जर एखाद्या टेंडरसाठी केवळ एका कंपनीकडूनच प्रतिसाद आला असेल तर ते टेंडर पुन्हा घोषित केलं जातं, मात्र तसं केलं गेलं नाही असा आरोपही भाजपनं केला. आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जात होती. काही कामगारांसाठी घर बांधण्याकरता मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवली होती. त्या निविदामध्ये अंदाजित बांधकाम क्षेत्रफल 33 लाख स्क्वेअर फूट आणि बांधकाम खर्च जवळजवळ 1200 कोटी होता. त्या जागेवर ठेकेदाराने नमूद केलेले क्षेत्रफल 79 लाख स्क्वेअर फूट आणि खर्च 3300 कोटी इतका केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे 1844 कोटीच्या भ्रष्टाचार झाल्याच्या निष्पन्न झाला. वास्तविक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा आम्ही सगळेजण सतत त्याच्यामध्ये लक्ष घालून असतो. कुठेही कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची खबरदारी त्या ठिकाणी घेतो. पण अनेक प्रकारच्या तक्रारी त्या कधी कधी लोकायुक्ताकडे पण येतात. कधी त्याच्यामध्ये तथ्य असेल तर वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोरील, तथ्य नसेल तर लोकांनाही समजेल की हे चुकीच्या पद्धतीनं तक्रारी करतात. राज्यपाल कडे भाजपचे लोकांनी तक्रार केली, त्यांनी लोकायुक्तकडे पाठवलेले आहे. चौकशीचा अर्थ हे नाही की त्याच्यात घोटाला आहे. आम्हाला वाटते भारतीय जनता पक्षाच्या सर्व तक्रारी राज्यपालकडे जात आहे, थेट लोकायुक्तकडे का तक्रार करत नाही? म्हणजे राजभवन हे राजकीय आखाडा झालेला आहे. तो 12 आमदारांचा विषय असेल, तो विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा विषय असेल. दैनंदिन भारतीय जनता पक्षाचे नेते जाऊन राजभवनाचा वापर राजकीय हेतूने करत आहे. बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, राजभवन हा राजकीय आखाडा झालेला आहे आणि याच्या बाबतीत कुणाच्या मनात दुमत नाही. राज्यपालांचे कोणतेही अधिकार कमी केले नसल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. विद्यापीठ सुधारणा कायद्याअंतर्गत कायद्यासंदर्भात सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी ती स्पष्ट केली. प्रकुलपती हे पद यापूर्वी अनेक राज्यांमध्ये हे पद असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे आणि या विधेयकाद्वारे राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि त्यावर सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकुलपती कुठे कुठे आहेत? ते केरळमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे त्या गोष्टीचा मला सन्मान आहे, उत्तर प्रदेशमध्ये महाराजा विभूती नारायण सिंग हे तह हयात प्रकुलपती होते. त्याच्यामुळं प्रत्येक शासनाची सरकारची प्रकुलपती नेमण्याची भूमिका वेगवेगळी असते. तर प्रकुलपती हे कुलपतींनी अधिकार प्रदान केलेली कर्तव्य पार पडतील. मग आता कुलपती कोण आहे? तर महामहिम राज्यपाल महोदय आहे. म्हणजे राज्यपाल महोदयांच्या संमतीशिवाय प्रकुलपती आपल्या कामाचं नियोजन करू शकत नाहीत.